कांदे लावायचं काम सुरू आहे, तर कांदे लावण्यासाठी आम्ही हे रोप टाकलेलं होतं इथं, आणि या रोपाला आता उठून घेऊन जायचंय तिकडं। तर हे लेट झालंय थोडं लावायला, जास्त मोठं झालंय, थोडंसं असतं ना याच्यापेक्षा, तर त्यामध्ये पण लावतो। आणि हे रोप असं उपटून आणि याची वरची पात काढून का टाकतो अशी, आणि मग हे शेतात लावण्यासाठी रेडी असत। तर सगळं असं तयार करत असतो। बघा तुमच्याकडे कशी लागवड असते कांद्याची आम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये। आणि व्हिडिओ जर आमचे आवडत असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असा तर सबस्क्राईब करायला पण बिलकुल विसरू नका। आमच्या शेतातल्या मिरच्या ह्या नुसत्या किती पण लावा घरी करण्यासाठी पूर्ण असे होऊन झालेले आहेत, आणि त्याला मिरच्या फुलं लागून पण खराब झाल्या आहेत त्या। आणि असं झालं का ते येतच नाही येत चांगलं, आधी खूप छान यायचं पण काय निसर्गाचं वातावरणातच खूप बदल झालाय, त्यामुळं खूपच नुकसान होत आहेत। अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत आमच्याकडं, काही समजत नाही। आणि आता गोबी पण एवढी छान येते नेहमी वर्षानुवर्ष, आणि तिच्यावर पण एकाएकी रोग पडलाय। आणि हे दिसतायत ना बघा, लावून झालेत अर्धं शेत लावून झालेत आणि अर्धं बाकी आहे तिकडं, पण पाऊस झालाय त्यामुळे खूप चिकचिक झाली आहे। पहिले तर आम्ही पाण्यात लावायचं टपक टपक करत, आरीला पाणी भरायचं आणि मग त्याच्यामध्ये रोप टाकायचं, पण ते फार अवघड जातं म्हणून आता सुक्यात लावतो। आणि हे लावून झालेले आहेत, खुरपी आणि एक लाईन ओढतो आम्ही, आणि लाईन ओढले का अशा एक खसात दोन ओढून घ्यायचा, आणि खूप जास्त अंतर नाही आणि कमी नाही ठेवायचं, बस असंच ठेवायचं बघा, आणि असं लावायचं। तिथं खूप सगळ्या मुंग्या पण निघल्यात, पटापट लावून मोकळं व्हाय ना इथून, नाही खूप डसतात त्या। तर अशा पद्धतीनं आमचं लागवड सुरू आहे। आज खूप मोठे वर्कर्स पण मागवलेले आहेत लांबून, ते येतीलच आता, आणि सगळेजण मिळून फटाफट आमची लागवड कंप्लीट करू। तर एका इथीचं अंतर ठेवतो, म्हणजे कांदा जेव्हा पोचतो तर याला एवढी जागा मिळते, याला एवढी मिळते, म्हणून तसं लावत असतो। से हमारी चपले पूरी तरह से भर गई है ना, उसको साफ कर रहे, देखो निकल गया पूरा कीचड़। आणि अशा पद्धतीने आम्ही कांदे लावत असतो, कांदे लावायचं काम सुरू आहेत। आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असा तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच ती बेल आयकॉनची घंटी ती पण वाजवायला विसरू नका, कारण जेव्हा ती वाजवल्यामुळं जेव्हा पण मी ऑनलाईन येईन ना तर तुमच्या मोबाईलची घंटी वाजेल, त्यामुळं ती नक्की वाजा। आणि बरोबर कृष्णा भी अभी रेडी होके आ गया, बहुत लेट है। आणि आता आमच्या बकऱ्या सोडतायत डोंगरामध्ये चरायला नेण्यासाठी, यांना घेऊन जात असतो वरत, तर खूप सगळ्या आहेत त्या, तर घेऊन जातो, पिल्लांना घरीच ठेवतात, बघा कशी चढतील। पाण्यात आंब्याचं तेवढं खाण्यासाठी एवढी धड पडत बघा, आणि त्याला सोडून सनी निघाल्यात सगळ्या इकडे पण आहेत। उचलून घे और बच्चे ऐसे खेलते हैं इनके साथ जैसे कि इनकी एक टेडी बियर हो। देखो कैसे कृष्ण
उठा रहा है अभी। और ये वेलवेट जैसे सॉफ्ट स्किन होती है उनकी। और कृष्णा भी ब्लैक दिख रहा है शर्ट पहनते और उसका बेबी। ये उड़ती है। अच्छा क्या खाएगा तू? और लेकिन ये बहुत लाइट वेट है, इसका वेट ही नहीं कुछ। हेलो हेलो करो सबको। अशा मस्त वातावरण। आज खूप दिवसानंतर ऊन पण पडलंय थोडस, तर छान वाटतंय उन्हामध्ये। देखो या पे ये कैसे छुप रहा है क्रॅब, गया अंदर। आणि आमच्या गावामध्ये मस्त पाणी सुरू आहे नदीला आणि खूप छान वाटतंय। आणि हे रस्त्यातच पूल आहेत हा, त्यामुळं आता तरी पूल झालेत मागच्या वर्षीपासून। नाही तर आम्ही नदी क्रॉस करताना पाण्यातूनच इकडून तिकडे जायचो, खूप मजा यायची। पण पूल झालाय, पण आमची त्या आठवणी गेल्यात आता। पण गाड्यांची वाहतूक करायला सोपी झाली आहे। तर परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे।